केंद्रीय गृहमंत्री तसेच पैठणचे भूमिपुत्र शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पैठण येथे जायकवाडी प्रकल्पाचे महत्त्वपूर्ण प्रकल्प उभारले आहे तेव्हा गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी गॅजेटमध्ये या जलाशयाचे नामकरण नाथसागर केले होते तेव्हापासून आस्थागतपणे शासन दरबारी या जलाशयाला जायकवाडी प्रकल्प म्हणून संबोधले जाते परंतु नाथांच्या भूमीमध्ये असलेले या जलाशयाला शंकरराव चव्हाण यांनी नाथसागर नाव दिले असतानासुद्धा शासन दरबारी या जलाशयाला जायकवाडी म्हणून का संबोधलं जाते असे विचारणा अनेक नागरिकांनी निवेदनाद्वारे शासन दरबारी केली असता तरीही या जलाशयाचे नामकरण नाथसागर करण्यात आले नाही इतकेच नव्हे तर अनेक वर्षापासून ही, वर्षा ही मागणी प्रलंबित राहिली पैठणी येथील जायकवाडी प्रकल्पाचे नाव नाथसागर करण्यात येईल असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पैठणकरांना दिले राष्ट्रवादी परिवार परिसंवाद बैठकीसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील पैठण येथे आले होते जायकवाडी प्रकल्पाच्या जलसाठ्यास नाथसागर हे नाव दिलेले असून प्रकल्पासही नाथसागर हेच नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी पैठणकरांची होती पैठण येथील माहेश्वरी भक्त निवासात प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी परिवार परिसंवादाचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते संत एकनाथांच्या जन्म आणि कर्मभूमीमध्ये असलेल्या जायकवाडी प्रकल्पाचे नाव नाथसागर करावे अशी यावेळी पैठणकरांनी मागणी केली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत तातडीने मागणी मान्य करत याबाबत आश्वासन दिले की येत्या काळामध्ये याचे नामकरण नाथसागर म्हणून केले जाणार आहे दरम्यान जायकवाडी प्रकल्प माजलगाव तालुक्यातील जायकोवाडी येथे मंजूर करण्यात आला होता परंतु पैठणचे भूमिपुत्र माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दूरदृष्टीने हा प्रकल्प पैठण येथे उभारण्याचा निर्णय घेऊन पैठण परिसरात जायकवाडी वसाहत उभी करून हा प्रकल्प उभा केला असे जुन्या पिढीतील दिनेश पारिक यांनी यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना सांगितले व तत्कालीन पार्श्वभूमी सांगितली नाथसागर नाव देण्याचे आश्वासनावर पारिक यांनी आनंद व्यक्त केला आहे औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक